उदनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले या दोघांचे समर्थक रात्री 1 च्या सुमारास भिडले. उदयनराजे यांनी आपल्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला असा आरोप शिवेंद्रराजे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. आणेवाडी येथील टोलनाक्यावरून हा जबरदस्त राडा झाल्याची माहिती समोर येत आहे. उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंचे समर्थक एकमेकांमध्ये भिडले. दोघांची निवासस्थाने ज्या परिसरात आहेत त्या परिसरातील काचा देखील फोडण्यात आल्याचे समोर आले आहे. फोर्ब्स या जगप्रसिद्ध मासिकाने नुकतीच 2017 सालच्या भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. सलग 10व्या वर्षी मुकेश अंबानी यांनी इंडिया रिच लिस्ट 2017 यादीमध्ये अग्रस्थान कायम राखले आहे. त्यांच्या एकूण संपत्तीचा आकडा हा 3,800 कोटी डॉलर्सवर पोहोचला आहे. गेल्या वर्षभरात नोटाबंदी आणि GST यासारख्या निर्णयामुळे अनेक उद्योगांना घरघर लागली असताना देखील मुकेश अंबानी यांच्या संपत्तीमध्ये 67% वाढ झाल्याचे समोर आले. मोदी आणि शहांची जोडगोळी म्हणजे दुर्योधन आणि दुःशासन अशी टीका भाजपाचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी केली होती. अर्थव्यवस्थेच्या अधोगतीवरून मोदी सरकारला त्यांनी धारेवर धरले होते. अर्थकारणाच्या या लढाईत काही जण सरकारला हिणवून निराशा वाढवेल अशी विधानं करत आहेत. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अप्रत्यक्षपणे महाभारतातील शल्याची उपमा यशवंत सिन्हा यांना दिली होती. महाभारतात कर्णाची सारथी असलेल्या शल्याने देखील हेच केले असं सांगत मोदी यांनी अप्रत्यक्षरित्या सिन्हा यांना टोला लगावला आहे. भारतातील फुटबॉल क्षेत्रात क्रांती घडवणारी घटना आज नवी दिल्ली येथे जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर घडणार आहे. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्यासह देशातील मंत्रीगण, जागतिक महासंघाचे पदाधिकारी व माजी फुटबॉलपटू येथे जमणार आहेत. शुक्रवारची ही पहाट भारतीय क्रीडा क्षेत्राला नवीन दिशा देणारी ठरणार आहे. जागतिक फुटबॉल महासंघाची पहिली वहिली स्पर्धा भारतात होत आहे. 6 ऑक्टोबरला सायंकाळी बरोबर 5 वाजता नवी दिल्ली येथे ऐतिहासिक क्षणाचे बिगुल वाजेल. बॉलिवूडचा किंग शाहरुख खान याला पुन्हा एकदा पालिकेचा दणका पडला आहे. गोरेगाव येथील रेड चिलीज VFX कार्यालयावर पालिकेने हतोडा मारला आहे. महापालिकेच्या पी दक्षिण विभागाने ही कारवाई केली आहे. DHL पार्क या 4थ्या मजल्यावरील अतिक्रमणावर ही कारवाई करण्यात आल्याचे समजत आहे.